चंद्रपूर लगतच्या भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथील दोन शिक्षकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या आरोपात या शिक्षकांना अटक झाली असून या प्रकरणात आरोपी शिक्षकांविरोधात पास्को आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद झालाय. थानसिंग बिसेन आणि हिवराज कमाणे अशी आरोपींची नावे असून या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखणी या शहरात गुरु आणि शिष्य या पवित्र नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे आणि या घटनेनं घटनेचा सर्व स्तरावरून निषेध केला जात आहे. लाखणी तालुक्यातील केसलवाडा येथील 17 वर्षीय पीडित विद्यार्थिनीनं 12वीची परीक्षा दिली. तिनं निकाल येईपर्यंत संगणक प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. याकरिता तिनं आपल्या पूर्वाश्रमीच्या माध्यमिक शाळेच्या शिक्षकांशी संपर्क साधला आणि यानंतर याच इच्छेनं तिचा घात केला. थानसिंग बिसेन आणि तिच्या पूर्वाश्रमीच्या शाळेच्या शिक्षकानं तिला संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. यानंतर त्यानं तिला आपल्या दुचाकीनं शिक्षक असलेल्या लाखणी येथील हिवराज कमाणे या मित्राकडे नेलं. त्यानंतर या दोघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीनं अत्याचार केला. त्यांनी तिला या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पण पीडितेनं या धमकीला न घाबरता थेट घर गाठत शिक्षकांनी केलेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबाला दिली. पीडितेनं कुटुंबासह लाखणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिक्षकांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोनही नराधम शिक्षकांना अटक करत त्यांच्याविरोधात पास्को आणि अँट्रासिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद केला. ही घटना उजेडात आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न देखील या घटनेनंतर पुन्हा एकदा उपस्थित झालाय. याविषयी साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत दिसले यांच्याशी साधलेला संवाद पाहूयात. घटना अशी आहे, दिनांक 2 मे 2018 दुपारी 1:30 आसपास एक लाखणीमधील एक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, त्यांनी त्यांची पूर्वपरिचित असलेली एक विद्यार्थिनी, तिला तिचं 12वी झालेलं आहे आणि तिला आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये MSCET ॲडमिशन घ्यायचं होतं, तर त्या ॲडमिशनच्या बहाण्याने तिला बोलून घेतलं, ॲडमिशन करून देतो म्हणून. आणि लाखणीमध्ये बोलवल्यानंतर तिला सांगितलं की आपण माझे कागदपत्र राहिलेले आहेत, एक सहकारी त्यांचे शिक्षक आहेत लाखणीमध्ये राहणारे, त्यांच्या घरी तिला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी दोघांनी आळीपाळीनं तिथं लैंगिक अत्याचार त्या मुलीवरती केलेला आहे. दोन्ही आरोपींना आपण तत्काळ तक्रार झाल्यानंतर तत्काळ अटक केलेली आहे आणि तपास सुरू आहे. हे खाजगी शाळेत संस्थेवरती शिकवणारे माध्यमिक शिक्षक होते. ही विद्यार्थिनी 10वीपर्यंत जी विद्यार्थी दहावीला असताना ती विद्यार्थिनी त्या शिक्षकांची विद्यार्थिनी होती, म्हणजे ते शिकवायला होते त्या ठिकाणी.